ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रविवार सतरा सप्टेंबर रोजी पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दोनच दिवसात गणपती बाप्पांचे आगमन घरोघरी होणार आहे या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भाजी मार्केट पनवेल या ठिकाणची दृश्य आपण पाहत आहोत नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केलेली दिसून येत आहे त्याचा फटका अनेक वाहन चालकांना व प्रवाशांना बसत आहे वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडली पनवेल शहराला वाहतूक कोंडीचा शाप लाभला आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते पनवेलमध्ये वाहनतळ नसल्याने वाहने कुठे लावायची असा प्रश्न नागरिकांना पडतो तसेच अनेक ठिकाणचे रस्ते छोटे असल्याने वाहतूक कोंडीचा सामना पनवेलकरांना करावा लागतो मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची कधी सुटका होईल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे एरवी देखील पनवेलमध्ये वाहतूक कोंडी होते आणि सणासुदीच्या दिवसात तर मोठ्या प्रमाणात शहरात वाहने येत असल्याने त्याचा फटका अनेकांना बसतो त्यामुळे वाहतूक कोंडी होते सतरा सप्टेंबर रोजी पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती